नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. पावसाळा चालू आहे, पावसाळ्यात आपण भजी खातो, मस्त मस्त तळलेले पदार्थ खातो, पण त्याचबरोबर पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यासुद्धा आपल्याला खायच्या असतात, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. तर अशीच एक रानभाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे, भारंगीची भाजी. करूया सुरुवात. ही भारंगीची भाजी आहे. पावसाळा सुरू झाला की ही मिळते रानभाजी आहे. आणि ह्या भाजीचं महत्त्व असं की ही खूप औषधी आहे. गंमत सांगायची तुम्हाला तर, मी ज्यांच्याकडनं ही भाजी घेते ना, ते मला दरवर्षी सांगतात की वर्षातनं एकदा जरी ही भाजी खाल्लीत तरी वर्षभर तुमचं डोकं दुखणार नाही. तर अशी ही भारंगीची भाजी आता आपण साफ करूया. मी तुम्हाला दाखवते कसं साफ करायची ती. ही पाहू शकता अशी पानं असतात. ह्यातलं आपण एक एक पान काढून घ्यायचे, देठ घ्यायचा नाही आहे. त्यानंतर स्वच्छ ती धुवायची आहे आणि बारीक कापून घ्यायची आहे. आता आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यासाठी ही सगळी भाजी मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता ती पाण्याखाली 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायची आहे, कारण ह्याच्यात माती खूप असते, ही सगळी माती निघाली पाहिजे. आपण भाजी धुवूया. ही पानं पूर्ण पाण्यात बुडतील एवढं पाणी घ्यायचं आणि 2-3 मिनटं ते तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर वरचीच पानं उचलून आपण स्टेनरमध्ये घेणार आहोत. जर काही माती असेल तर ती खाली बसते. हे पाणी आता आपण टाकून देणार आहोत आणि असंच 2 ते 3 वेळा, ही बघा माती तुम्ही पाहू शकता खाली राहिलेली. आपली भाजी आता धुवून झालेली आहे. आता ती आपण बारीक चिरून घेणार आहोत. भाजी मी काढून घेते. ही सगळी पानं जी आहेत ती आपण एकावर एक अशी ठेवून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण ती अशी गुंडाळून घ्यायची आहेत, मध्ये कापायची आणि ही बाजू जी आहे ती पुन्हा इथे घेऊन मग आपण ती बारीक चिरणार आहोत. त्यामुळे होतं काय की ही एकदम छान अशी बारीक चिरली जाते. बघू शकता आपण इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ही जी आपण भाजी चिरून घेतली होती ती सगळी भाजी आपल्याला ह्याच्यात घालायची आहे. आणि ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला ही भाजी उकडून शिजवून घ्यायची आहे. याचं कारण असं आहे ना की ही भाजी थोडीशी कडू असते, त्याचा कडूपणा निघून जावा म्हणून आपण ही आधी शिजवून घेतो आणि त्याचं पाणी काढून टाकतो. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी ही शिजून झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि ही जी भाजी आहे ह्यातलं पाणी आपण आता काढून घेणार आहोत. आता ही भाजी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण ह्यातलं सगळं पाणी पुन्हा एकदा काढून घेणार आहोत. हे याचं सगळं कडू पाणी जे होतं ते निघून गेलेलं आहे. भाजी थंड झालेली आहे. आता आपण ती अशी पिळून घेणार आहोत. त्यातलं उरलं सुरलं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे, पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे इतकं सुकं झालं पाहिजे. ही भाजी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त लसूण लागतो. 25-30 पाकळ्या एवढा मी लसूण घेतलेला आहे आणि तो आता आपण ठेचून घेऊया. आपला लसूण ठेचून झालेला आहे. ह्या भाजीसाठी लसूण ठेचूनच घ्यायचं आहे, कापून घ्यायचा नाही आहे. तो ठेचल्यामुळे असा दाताखाली छान येतो आणि त्याचा स्वादही छान उतरतो. आता आपण गॅस ऑन करूया. इथे 3 टेबलस्पून एवढं मी तेल घेणार आहे. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण लसूण घालूया. हा लसूण आपण छान असा फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. आपला लसूण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता ह्याच्यात हिंग घालायचं आहे. आणि ही भाजी जी आपण सगळी पाण्यातनं पिळून घेतलेली आहे ती अशी सोडवून त्याच्यात घालायची. आणि आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे आता आपण मीठ घालणार आहोत. त्यानंतर 1/4 चमचा हळद आणि 1/2 टीस्पून मिरची पावडर. आणि आता ही भाजी आपल्याला फक्त परतवून घ्यायची.
ही भाजी परतायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण ती छान अशी क्रिस्पी झाली पाहिजे. आता ही वारंगीची भाजी अर्धी परतून झालेली आहे, अजून थोडा वेळ आपल्याला परतायची आहे, तेव्हा आपण ह्याच्यात वाल घालायचे आहेत. आता हे जे वाल आहेत हे कडवे वाल आहेत, हे रात्री मी भिजत घातलेले आहेत आणि सकाळी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून उकडून घेतलेले आहेत. तर ते वाल आपण आता ह्याच्यात घालूया. आता हे वाल आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाणात टाकू शकतो, ह्याचं काही खास असं प्रमाण नाही आहे. ही सतत आपल्याला अशी परतूनच घ्यायची आहे, झाकण ठेवून शिजवायची नाही आहे, कारण आधी आपण ती शिजवून घेतली होती. अशा प्रकारे आपली वारंगीची भाजी तयार आहे. आणि ही तुम्ही भाजी चपातीबरोबर खाण्यापेक्षा ना नुसती डिशमध्ये घेऊनसुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे आपली वारंगीची भाजी रेडी आहे. ही भाजी माझी तर सगळ्यात फेवरेट भाजी आहे, तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल. बरं, ह्याचा रंग मात्र असा काळाच असतो हं. आणि ही भाजी खूप पौष्टिक आहे, तेव्हा तुम्ही नक्की करून बघा. सोपी आहे, शिल्पा आहे तर सगळंच सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा रुचकर मेजवानी.